या गावामध्ये ढगफुटी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जवळपास 5 लोकांचा जीव गेला अशी एक माहिती इथं झालेली आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जांभळी हे गाव अजूनही पाण्याने भरलेलं आहे आणि घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। प्रशासनाला त्या पद्धतीच्या सूचना देऊनही प्रशासन तिथं अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही। पण विशेष करून युवक काँग्रेसच्या सगळ्या तरुणांनी पुढाकार घेऊन स्वतःचा जीसीपीनं त्या ठिकाणी पाण्याला अडवलं, अनेक लोकांचा जीव वाचवला। आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांनाही आता आम्ही सूचना करतो की तातडीनं आपण त्या गावात प्रशासनाच्या माध्यमातून त्या गावकऱ्यांना तातडीनं मदत करावी आणि अशा या नैसर्गिक आपत्तीस प्रशासनाने सज्ज राहिलं पाहिजे आणि जेणेकरून कुणाचा जीव अजून जाता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे। कार्यकर्त्यांची तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या बिना काँग्रेस पक्षाचे आता प्रदेश काँग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, प्रथमच तुम्ही इकडे आलाय, सर्वांच्या वतीने मी मनापासून तुमचं स्वागत करतो आणि विनंती करतो सगळ्या कार्यकर्त्यांना की त्यांना म्हणजे सर्वजण जे मृत झाले त्यांना जास्तीत जास्त शासनाच्या वतीने मदत मिळावी, ज्यांची जनावरे दगडली त्यांना हे मिळावी, घरांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यांना त्या पद्धतीचं नुकसान मिळावं की जेणेकरून हे शेतकरी वंचित आहे, मुंबईला हमाली करून जगणारे एक कुटुंब आहे, तर त्यांना जास्तीत जास्त आपलं पक्षामार्फत या महाविकास आघाडीकडून जशी जास्तीत जास्त मदत करता येईल हे आमच्या सर्वांची तरी विनंती करतो आणि आपण ती शेवटपर्यंत तडीला न्याल। हे देवरुखवाडीचं पूर्ण पुनर्वसन झालंच पाहिजे काय आता बाकीचे आता घरात साहित्य आहे ना ते आणायला जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही। आता रात्री बघा आम्ही सगळे 9 वाजता पोचलो आणि शासन हे 10:30 आले आणि सांगतात की आम्ही 8 पोचलो, नाही तसं नाही पण हे सुद्धा बरोबर नाही। आता जे मृत ते दुपारी सकाळी 10 साहेब सापडले, हे 12 वाजता पोचले, अजून त्यांचं पीएम नव्हते, तुमच्यावर मी येणार होतो पण आम्ही ते पीएम घेऊन ते अग्निदयाला तिकडे पाठवलं आणि मग मी मारवलं, म्हणजे इतकं दुर्लक्षही बरोबर नाही ना।